सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मता या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै
सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः
सर्वभूतेषु नमस्तस्यै 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 नमो नमः। चितिरूपेण या कृत्स्नम् एतद् व्याप्य स्थिता जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै 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 नमो नमः। अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोयम् इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमोस्तुते। ओम महालक्ष्मी नमो नमः। ओम विष्णु प्रियाय नमो नमः। ओम धन प्रदाय नमो नमः। ओम विश्वजनन्यै नमो नमः। ओम महालक्ष्मी नमो नमः। ओम विष्णु प्रियाय नमो नमः। ओम धन प्रदाय नमो नमः। ओम विश्वजनन्यै नमो नमः। ओम महालक्ष्मी नमो नमः।
लक्ष्मी नमो नमः, ओम विष्णु प्रियाय नमो नमः, ओम धन प्रदाय नमो नमः, ओम विश्वजनने नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णु प्रियाय नमो नमः, ओम धन प्रदाय नमो नमः, ओम विश्वजनने लक्ष्मी नमो नमः, ओम विष्णु प्रियाय नमो नमः, ओम धन प्रदाय नमो नमः, ओम विश्वजनने नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णु प्रियाय नमो नमः, ओम धन प्रदाय नमो नमः, ओम विश्वजनने लक्ष्मी नमो नमः, ओम विष्णु प्रियाय नमो नमः, ओम धन प्रदाय नमो नमः, ओम विश्वजनने नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णु प्रियाय नमो नमः, ओम धन प्रदाय नमो नमः, ओम विश्वजनने लक्ष्मी नमो नमः, ओम विष्णु प्रियाय नमो नमः, ओम धन प्रदाय नमो नमः, ओम विश्वजनने नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णु प्रियाय नमो नमः, ओम धन प्रदाय नमो नमः, ओम विश्वजनने शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोलंबे मात की जय। अखंड ब्रह्मांड निपाद, अखंड ब्रह्मांड।
प्रथम ओझरचे सर्व लोकांना गणेश उत्सवाच्या आणि गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही 24 वर्षापासून गौरी बसवतोय. हे आमचं 24वं वर्ष आहे. आम्ही यंदा झोक्यावर दाखवले गौरी आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला अनुभव भरपूर आले. पण मागच्या वर्षी आम्हाला म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही पहाटे बसण्याच्या आदल्या दिवशी उठलेलो. त्या दिवशी भारत म्हणजे दारामध्ये हळदीचं कुंखाचं ना पूर्ण सडा पण होता आणि पाऊलं सुद्धा होती. पाऊलं पण होती आणि आपल्या देवाऱ्यापर्यंत कुंखाचे पाऊलं होती. अशीच महालक्ष्मीची आमच्यावर कृपा असं एवढीच इच्छा. आणि परवा रात्री आम्ही म्हणजे बसण्याच्या आदल्याच दिवशी 6 वाजता म्हणजे आम्ही नेटकं आवरायला सुरुवात केली तर भारत उमरामध्ये ना सप्तशृंगी देवीचं असं कुंखामध्ये चित्र आलेलं आहे. एक वर्षापासून महालक्ष्मी बसत आहे. त्यांचे अनुभव आम्हाला दरवर्षी येत राहतातच. यावर्षी असा अनुभव आला की पहाटे पहाटे एकदम स्वप्न पडलं की तिघी मुली असं स्वप्न झालं का बा माहेर वासनी आल्या बा तूट बा आता पाणी यायचं वेळ झाली असं म्हणजे त्यांनी असं दृष्टांत दिला मला. आणि त्यांचे खूप कृपा आहे आमच्यावर. महालक्ष्मींचं असं वैशिष्ट्य आहे की त्या भांड्यांवर बसतात. पहिले पाट ठेवतो त्याच्यावर पंचपात्री त्याच्यावर हंडा मग कळशी मग त्याच्यावर त्यांचे हात आणि मुकुटा येतो. सांग आत्ते घरी सोन आहे त्याच्यामुळे मी लहानपणापासूनच तिथे येत होते. पण आता लग्न झाल्यापासून अजूनच त्यांची सेवा मनापासून करते आणि त्यांचा सगळा छानच अनुभव आलेला. आदल्या दिवशी आम्ही सगळ्या कुंडी अशा व्यवस्थित प्लेन करून भरून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण ते बघतो तर त्यावर हळदी कुंकवाचे बोट हळदी कुंकू लावून जातो. तर हळदी कुंकवाचा मान असतो ना त्यांना सगळ्याचे त्याचे बोट आलेले असतात. जय महालक्ष्मी माता की जय. आमच्याकडे पहिल्यांदाच महालक्ष्मी आल्या आणि आम्हाला खूप दिवसापासून हौस होती महालक्ष्मी बसवायची.
महालक्ष्मीने स्वप्नात येऊन आम्हाला दर्शन दिलं. म्हातारीच्या रूपामध्ये महालक्ष्मी आली. तिने सांगितलं महालक्ष्मीने की आम्हाला तुमच्याकडे येण्याची इच्छा खूप आहे. तर मग हिची आई म्हणजे म्हातारीच आहे, आमच्या जावीची आई, माझी आई चार नंबरची जाव आहे हिची आई. तर मग हिच्या आईने वडिलांनी अचानक महालक्ष्मी आमच्याकडे घेऊन आली. तर आम्हाला म्हणजे खूप सर्वांना छान वाटलं आणि सगळ्यांनी अगदी हुरूपाने आनंदाने हा कार्यक्रम महालक्ष्म्याचा चैत्र महिन्यामध्येच आले आमच्याकडे. ह्या आमचे म्हणजे आई वडील थकलेले, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे त्यांना होत नव्हतं ना ते महालक्ष्मीची सेवा. मी दरवर्षी जायचे, 38 वर्ष झाले मला त्यांची सेवा करून. मी दरवर्षी त्यांच्याकडे जायचे सेवा करायची, परत त्यांना आता खूप थकले. ते एक भाऊ आहे माझा, त्याचं लग्न नाही झालं म्हणून त्यांनी आम्हाला ते म्हणे आता तू कर त्यांची सेवा. मग त्या घेऊन आल्या. मग त्यांचं आम्ही चैत्र महिन्यामध्ये चांगलं स्वागत केलं, चांगलं त्यांना पाहुणचार केला, आई वडील त्यांना महालक्ष्मीचं पूजन केलं. आणि मग आज आणि माझ्या देवऱ्यात पण त्या मला पहिले स्वप्नात दिसायच्या. मग म्हटलं का बरं आपल्या स्वप्नात देवऱ्यात दिसू राहिल्या आपल्याला, मग ते येणार आहे काय असं काही डोक्यात येत नव्हतं की येणारच आहे. पण ते असं आल्या आमच्या घरात, खूप आनंद झाला आम्हाला. जे आमचं घर असं असं भरभरून झालं, आज इतका आनंद वाटतो आणि ते शब्द सांगताय ना, इतका आनंद वाटतो आम्हाला. आणि दुसरी एक परिस्थिती अशी झाली की आम्ही महालक्ष्मीला दोन साड्या आणल्या होत्या सारख्या, तर दुसरे साडी घालण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्या काही ती साडी घालत नव्हत्या. तर त्यांना जी त्यांच्या नावाने आणली ना तीच त्यांनी साडी घातली. आणि आम्हाला सर्वांना बिचाऱ्यांनी त्यांनी आशीर्वाद दिला, भरभरून सगळं व्यवस्थित दिलं आणि शक्ती वगैरे आम्हाला सगळ्यांना छान दिली. महालक्ष्मीची कृपा आमच्या सतत राहू दे आणि आमच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, हीच प्रार्थना त्यांच्याकडून मी मला मागते. हिरव्या साडीला पिवळी किनार गा, माझ्या देवीचा मंगळ वार ग. हिरव्या साडीला पिवळी किनार गा, माझ्या देवीचा मंगळ वार ग. माझ्या देवीचा मंगळ वार ग. मंगळवार ग, माझ्या देवीचा मंगळवार.
चा मंगळवार ग आठा दिवसाचा शुक्रवारी अंबा निघाली मरावरी आठा दिवसाचा शुक्रवारी अंबा निघाली गडावरी हाती घेऊनी हाती घेऊनी ओटीचे ताट ग जोगवा मागते सप्तशृंगी माय ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या देवीचा मंगळवार ग आठा दिवसाचा शनिवारी अंबा निघाली शनी शिंगणापुरी आठा दिवसाचा शनिवारी अंबा निघाली शनी शिंगणापुरी हाती घेऊनी हाती घेऊनी हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या देवीचा मंगळवार ग आठा दिवसाचा रविवारी अंबा निघाली गळजे जोरी आठा दिवसाचा रविवारी अंबा निघाली गळजे जोरी हाती घेऊनी हाती घे हिरव्या साडीला हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या देवीचा मंगळवार ग माझ्या देवीचा मंगळवार ग बोल महालक्ष्मी माता की जय। आनंद समाधान पण वाटतं त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित।